विठ्ठल विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या व विठ्ठल परिवाराच्या इतिहासामध्ये आज हा काळा दिवस आहे असं आम्ही मानतो कारण कैलासवासी अवदंबरांनाने मोठ्या हिमतीनं हा कारखाना सभासदांच्या मालकीचा करून स्थापन केलेला होता परंतु संचालक मंडळाच्या गलथान कारभारामुळं आज कारखान्यावरती जप्त होण्याची वेळ आलेली होती परंतु अण्णांचे नातूच युवराजदादा पाटील यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल करून त्या जप्तीच्या कारवाईवर स्थगिती घेतलेली आहे विठ्ठलाचाच आशीर्वाद आज मिळाल्यासारखा आहे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन काल परवा बोलताना म्हणाले होते की मी वाघाचा बछडा आहे परंतु वाघाचा बाछडा कारखाना जप्त होत असताना कुठल्या पिंजऱ्यामध्ये अडकला होता अडकला आहे हे अजूनही या विठ्ठलच्या सभासदाला माहीत नाही